नमस्कार, मी स्वाती राऊत स्वातीज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 किलो रव्याचा उपमा दाखवणार आहे। तर चला फटाफट आपण असा 2 किलो रव्याचा उपमा बनवूया। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तर चला मग फटाफट उपमा बनवूया आपण। रवा चांगला 20 मिनिट भाजला आहे चांगला। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1/2 किलो टमाटर घालूया आणि कढीपत्ता सुद्धा आहे, मिरच्या सुद्धा कापलेल्या आहे, 100 ग्रॅम मिरच्या आहे, हे सुद्धा टाकूया। चांगला परतवून घेऊया। याआधी मी फोडणीमध्ये ह्याच्यामध्ये 1/2 लिटर तेल घातलंय, 1 मुठ मोहरी घातली आहे आणि 2 मुठी उडदाची डाळ घातली आहे आणि 1/2 किलो कांदा बारीक चिरून घातलाय, 1/2 किलो टमाटर घातलंय आणि 100 ग्रॅम मिरच्या आणि कढीपत्ता। असं हे आता याच्यात आपण हे मक्याचे दाणे, हिरवे वाटाणे आणि गाजर घालूया। ह्याला परतवून उपमामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे। आता मी या रव्यामध्ये 2 मुठ भरून साखर घालते, 2 मुठी त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण मीठ घालायचंय। तर मीठ सुद्धा मी 2 मुठी घालते, 2 मुठ मीठ घातलंय आणि 2 मुठ साखर घातली लागेल त्या। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतायचंय। आपला आता हा उपमा तयार आहे खाण्यासाठी। 2 किलो रव्याचा उपमा आहे हा, ज्यावरती आपण आता हवी तेवढी कोथिंबीर वगैरे घालू। खाण्यासाठी तयार आहे उपमा, मस्त उपमा झालेला आहे। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 किलो रव्याला काय काय लागणार साहित्य, जर तुम्हाला 2 किलो रव्याचा उपमा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ बघा। लाईक आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा।